जगभरात कोरोना प्रतिबंध लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे, पण देशात तुम्ही म्हटलं की अंगाला घाम फुटणाऱ्या नागरिकांचीही कमतरता नाही, त्यामुळे अनेकांनी आतापर्यंत लस देखील घेतलेली नाही, पण या नागरिकांना आता घाबरण्याचं कारण नाही। देशात लवकरच सुई न टोचताही लस घेता येणार आहे। भारतीय बनावटीची ही लस गुजरातमधील अहमदाबादच्या झायडस कॅडिला या कंपनीकडून निर्माण करण्यात आली आहे। झायकोव डी असे या लसीचं नाव आहे। चला तर मग या जगातील आगळ्या वेगळ्या लसीची माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रवीण, आपण पाहता शांत, स्पष्ट आणि पारदर्शक असा नवा कोरा डिजिटल प्लॅटफॉर्म अ लँटर्न मराठी। भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिला या आठवड्यात त्यांनी तयार केलेल्या झायकोव डी या कोरोना लसीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज करू शकते। या लसीला मंजुरी मिळाल्यास ही जगातील पहिली डीएनए बेस्ड लस आहे। अशा प्रकारे देशात उपलब्ध असलेल्या लसींची संख्या यामुळे 4 वर जाईल। ही लस देण्याची पद्धत उर्वरित लसीपेक्षा थोडी वेगळी आहे। झायकोव डी ही सुई नसलेली लस आहे। या जेट इंजेक्टरचा वापर केला जात आहे। जेट इंजेक्टर मोठ्या प्रमाणात अमेरिकेत वापरले जाते। ही लस हाय प्रेशरने लोकांच्या त्वचेमध्ये इंजेक्ट केली जाते। सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या निडल इंजेक्शनद्वारे फ्लूड किंवा औषध स्नायूमध्ये सोडले जातात। जेट इंजेक्टर्सच्या दबावाखाली कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंगचा वापर केला जातो। या डिव्हाइसचा शोध 1960 लागला होता। WHO ने 2013 याच्या वापरास परवानगी दिली आणि 2014 अमेरिकेत हे वापरले जाऊ लागले। अमेरिकेबरोबरच युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या काही देशांमध्येही याचा वापर केला जातो। झायडस कॅडिला या कंपनीने एका वर्षात या नवीन चौथ्या लसीचे 24 कोटी डोस तयार करणार असल्याचे सांगितले आहे। मान्यता मिळाल्यास तातडीने ही लस बाजारात देखील उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीकडून करण्यात आली आहे। कंपनी दरमहा 2 कोटी लस तयार करेल अशी माहिती समोर आली आहे। याचबरोबर उत्पादन वाढवण्यासाठी इतर उत्पादकांशीही चर्चा सुरू आहे। या लसीचा पहिला फायदा असा आहे की जर लस घेणाऱ्या व्यक्तीला यामधून त्रास कमी होतो, कारण सामान्य इंजेक्शनप्रमाणे ते तुमच्या स्नायूच्या आत टोचवले जात नाही। दुसरा फायदा, यामुळे निडलच्या इंजेक्शनच्या तुलनेत इन्फेक्शनचा धोका कमी होतो। झायडस कॅडिला ही कंपनी या आठवड्यात झायकोव डीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी DGCI अर्ज करू शकते। लस चाचणीच्या फेज 3 डेटा विश्लेषणही जवळपास तयार आहे। कंपनीने याबाबत सरकारला माहितीही दिली आहे। प्रौढांव्यतिरिक्त ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांवर देखील तपासली जात आहे। त्यामुळे कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक V नंतर देशातील ही चौथी व भारतीय बनावटीची ही दुसरी लस असेल। आपल्याला ही माहिती समजली असेलच। अशाच स्वरूपातील वेगवेगळे विषय घेऊन त्याबाबतची माहिती अ लँटर्न मराठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्यासमोर मांडण्यात येत आहे। आपल्याला हा प्रयोग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। आवडल्यास हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। त्याचबरोबर अशाच स्वरूपातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अ लँटर्न मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तसेच अ लँटर्न मराठीच्या Facebook पेजला लाईक करण्यास, Instagram, Twitter अकाउंटला फॉलो करण्यास विसरू नका। पाहत रहा अ लँटर्न मराठी। धन्यवाद।